पालघर लोकसभा चुनाव को लेकर मतदान केंद्रों के बड़े निर्देश। दहानू विधानसभा क्षेत्र में 330 मतदान केंद्र बनाए जाएंगे। पालघर लोकसभा क्षेत्र के दहानू विधानसभा क्षेत्र में 330 मतदान केंद्र बनाए जाएंगे और इन केंद्रों पर 2,79,864 मतदाता अपने मताधिकार का प्रयोग करेंगे। पालघर के सहायक चुनाव रिटर्निंग अधिकारी सत्यम गांधी ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में ये जानकारी दी और सत्यम गांधी ने इस समय कहा कि प्रशासन किसी भी अप्रिय घटना को रोकने के लिए तैयार है। इस मौके पर सत्यम गांधी ने कहा कि मतदाताओं को लुभाने के लिए दमन और दादरा नगर हवेली से पैमाने पर शराब ले जाई जा रही है और प्रशासन ऐसे वाहनों पर कड़ी नजर रख रहा है। इस मौके पर गांधी ने कहा कि महाराष्ट्र और गुजरात की सीमा पर 3 निश्चित चौकियां बनाई गई हैं और 2 मोबाइल टीमें भी तैनात की गई हैं। वहीं गांधी ने कहा कि अधिक से अधिक संख्या में मतदाता अपने मताधिकार का प्रयोग करें, इनके लिए प्रशासन की ओर से विभिन्न तरीकों से जन जागरूकता फैलाई जा रही है। 20 मई 2024 लाहौर लोकसभा चुनाव मध्ये 128 डहाणू विधानसभा मतदार संघ मध्ये टोटल मतदान मतदार संख्या आहे ते 2,79,864 आहे आणि त्याच्यामध्ये जे पुरुष मतदार संख्या आहे ते 1,40,477 आणि फिमेल जे आहे 1,39,356 आणि तृतीय पंक्ती टोटल 31 आहे। आणि सेन्सिटिव्हच्या अगर विचारलं तर त्याच्यामध्ये जे क्रिटिकल पोलिंग बूथ आहे, सेन्सिटिव्ह तर एक पण नाही आहे, पण जे क्रिटिकल पोलिंग बूथ आहे ते 4 आहे। त्याच्यामध्ये मागच्या लोकसभा चुनावमध्ये वोटिंग बॉयकॉट झाले होते, परंतु यावर्षी काही असा काही आलं नाही आतापर्यंत। आणि टोटल 46 झोनल ऑफिसर्सच्या नियुक्ती केलेली आहे 330 पोलिंग बूथसाठी आणि त्यांच्या व्यतिरिक्त टोटल 18 नोडल ऑफिसर्सच्या टीमची नियुक्ती पण केलेली आहे। त्यांच्याकडे त्यांच्या खाली पण 3-4 पथकमध्ये 3-4 लोक आहे। त्यांच्या वेळोवेळी रिव्ह्यू घेऊन मी जे काही लोकसभा चुनावमध्ये व्यवस्था लागेल ते मी स्वतः आम्ही करत आहे। यासाठी जे दमनच्या जे चेकपोस्ट आहे 2-3 आम्ही स्थिर चेकपोस्ट यानी स्थिर पथकची नियुक्ती केलेली आहे। त्याच्यामध्ये एक झाईला आहे, एक अच्छाडला आहे आणि एक नारायण ठाणाला आहे। तर तिथे 24/7 स्थिर पथक नियुक्ती आहे, ते प्रत्येक वाहनाच्या चेकिंग वगैरे करत आहे। त्याच्या व्यतिरिक्त आम्ही 4 जे आहे फिरता पथक यांनी 2 दिवस पाळी आणि 2 रात्री पाळी तर हे पण ऍक्टिव्हेट केलेली आहे। तर सी विजिल मधून कोणत्याही नागरिकाकडे जर कंप्लेंट असतील तर ते सी विजिल वापरून ते कंप्लेंट करू शकत आहे आणि इलेक्शन कमिशनच्या घोषणा मार्फत त्यांच्या निवारण 100 मिनिटांनी आम्हाला करण्याची गरज आहे। तर हे नियोजन केलेली आहे। त्याच्यासाठी जे स्वीपच्या एक टीम आहे, स्वीप मध्ये ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आणि दोनों ब्लॉक के ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आणि त्यांचा एक पथक आहे, तर त्यांच्या खाली काही प्रकारच्या स्वीपच्या ऍक्टिव्हिटीज वगैरे घेण्यात आलेली आहे। त्यांच्यामध्ये बोडी बीचला ह्युमन चेन किंवा धानू बीचला ह्युमन चेन आणि जनजागृतीसाठी बूथ अवेअरनेस ग्रुप्स पण ऍक्टिव्हेट केलेली आहे। म्हणजे प्रत्येक 330 मतदान बूथ आहे तर प्रत्येक बूथसाठी एक बूथ अवेअरनेस ग्रुप पण ऍक्टिव्हेट केलेली आहे। त्यांच्या मार्फत अंगणवाडी आणि त्यामध्ये जे काही ग्राउंड लेवलच्या वर्कर्स आहे, आशा वर्कर्स वगैरे, त्यांच्या नियुक्ती केलेली आहे आणि ते ग्राउंड लेवलवर जाऊन जनजागृती करत आहे। त्याच्या व्यतिरिक्त काही ठिकाणी पथनाट्य आणि लोकनृत्य वगैरे वापरून हे जनजागृती करत आहे। देखते रहिए हमारे साथ नवयुग शक्ति न्यूज और ऐसे ही लेटेस्ट खबरों के लिए सब्सक्राइब करें चैनल को और फॉलो करें हमारे फेसबुक पेज को।